जब तक कपास की आयात निर्यात नीति में बदलाव नहीं होगा तब तक बाजार में कपास की कीमत नहीं बढ़ेगी। आयात शुल्क में कमी और निर्यात की उपेक्षा से कपास की कीमत में वृद्धि नहीं हुई। इसी को लेकर पूर्व गृह मंत्री व विधायक अनिल देशमुख ने मंगलवार को विधानसभा में मांग की। राज्य सरकार के माध्यम से केंद्र सरकार आयात निर्यात नीति पर अमल करे। पिछले साल करीब 43 लाख गाट का निर्यात हुआ था, इससे कपास की अच्छी कीमत मिली और किसानों को इसका लाभ मिला, लेकिन इस साल निर्यात नीति की उपेक्षा की गई है। इसके विपरीत केंद्र सरकार ने आयात नीति में बदलाव कर आयात पर 11% शुल्क माफ कर दिया है और करीब 13 लाख गाट का आयात किया जा चुका है, इससे कपास की कीमत काफी हद तक कम हो गई है। देशमुख ने यह भी मुद्दा उठाया कि आज बाजार में कपास की जो कीमत है उससे किसानों का खर्चा नहीं निकल सकता, आयात निर्यात नीति में कोई बदलाव नहीं हुआ है। एक प्रश्न पड़ता है की 7-8 महिन्यापूर्वी संत्रा मोसंबीच नुकसान झालं होतं विदर्भामध्ये। 7-8 वर्षापूर्वी संत्रा मोसंबीच नुकसान झालं होतं विदर्भामध्ये। बहुतेक सर्व जिल्ह्याचे पैसे मिळाले, फक्त नागपूर जिल्ह्याचा कलेक्टरचा रिपोर्ट शासनाकडे उशीर आला, त्याच्यामुळे 7-8 महिन्यापासून जे अतिवृष्टीचे संत्रा मोसंबीचे फक्त पैसे फक्त नागपूर जिल्ह्याचेच राहिले, ते पैसे सुद्धा लवकरात लवकर मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना। आणि त्याचबरोबर सौर ऊर्जेबद्दल जो आपण नवीन जो प्रस्ताव आपण त्याच्यावर काम करता, त्याच्यामध्ये प्रस्ताव चांगला आहे, पण याच्यामध्ये मला वाटतं काही लिमिटेशन येऊ शकतील, कारण की त्या सबस्टेशनच्या बाजूला 3-4 किलोमीटरच्या अंतरावर जमीन, शासकीय जमीन फार कमी आहे आणि शेतकऱ्यांनी त्या जमिनी दिल्या पाहिजे, त्याच्यासाठी ते उत्सुक असले पाहिजे। कारण की नागपूर जिल्ह्याचा प्रश्न पाहता तर मला वाटतं फक्त दोनच ठिकाणी, खापरखेडा आणि बुटीबुरी, दोनच ठिकाणी अशा पद्धतीचे प्रस्तावाचे काम चालू आहे, पण त्याच्यामध्ये अजून जर इन्सेंटिव्ह शेतकऱ्यांना वाढवलंय तर अवश्य त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं या योजनेला शेतकऱ्यांना सुद्धा तिथे चांगलं पाठबळ मिळू शकेल। आणि सर्वात महत्वाचा प्रश्न याच्या बाबतीत कापसाच्या भावाच्या बाबतीत अधिवेशनाच्या सुरुवातीपासून सर्व हा विषय मांडतायत। हा जरी राज्य शासनाच्या अखत्यारीतला नसला, केंद्र शासनाच्या अखत्यारीत असला, तरी याच्यामध्ये आपण आपल्याच विचाराचं वरती सरकार आहे, त्या माध्यमातून आयात निर्यात धोरणाच्या बाबतीत जर तिथे योग्य बदल करून कापसाचे भाव जर त्या पद्धतीने वाढू शकले तर एक चांगला फायदा त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना होईल। कारण की शेतकरी अतिशय उपमुख्यमंत्री अडचणीत आहे, विदर्भ असो मराठवाडा असो, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात झाली पाहिजे आणि जे आयातीचं धोरण आहे त्याच्यावर जो कर मधल्या काळामध्ये 11% जो कर होता तो कर रद्द करण्यात आला होता, त्याच्यामुळे जवळ 13 लाख गाठीची भारतामध्ये परदेशातनं आयात झाली, त्याच्यामुळे भाव पडले। आणि निर्यात जी मागच्या वेळेस 43 लाख गाठीची झाली ती मागच्या वर्षी, ती यावेळेस फक्त 30 लाख गाठीची झाली, 13 लाख गाठी। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।